वाचून दाखवलेले आहेत त्याही सगळ्यांच्या दिवसाच्या वतीनं आम्ही आभार मानतो, त्याचं स्वागत करतो. दरवर्षी अशाच प्रकारची आम्हाला आरास, फुलांची आरास सजावट पाहायला मिळेल अशी मी. नमस्कार, मी कोकण कन्या सुचेता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन आणि खूप भयानक अशा वेगळ्या व्हिडिओमध्ये. तर असं मी भयानक म्हणते याचं कारण असं की आजचा जो व्हिडिओ आहे ना, अगदी चित्तथरारक व्हिडिओ आहे. म्हणजे मी तरी स्वतः दापोली तालुक्यामध्ये ही प्रथा पाहिलेली नाही आहे, तर स्पेशली ही गुहागर तालुक्यातील प्रथा आहे. तर प्रथा अशी आहे की काही लोक नवस बोलतात आणि तो नवस कसा फेडला जातो हे तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहात. तर जास्त वेळ वाया न घालवता तुम्ही प्रथा बघून घ्या, मग बोलूयात आपण व्हिडिओच्या शेवटी. दोन आकडे टोकतात येणार आहेत, तो म्हणजे एक देवीचा मानाचा आकडा आणि दुसरा म्हणजे नऊशे आकडा, तो कृषीने नऊशे आकडा. धन्यवाद. सुधाकर यशवंत भाटकर हेजवी, सुधाकर यशवंत भाटकर हेजवी यांच्याकडनं 105 रुपयाची देणगी आलेली आहे. धन्यवाद. त्याचबरोबर गोट लक्ष्मी बिहार पाटील दिनेश ढोरकर हेजवकर, गोट लक्ष्मी बिहार पाटील दिनेश मधुकर ढोरकर हेजवकर यांच्याकडे 500 रुपयाची देणगी आलेली आहे. धन्यवाद. हॅलो, आता थोड्याच वेळात आपल्याला आकडे तुटण्याचा कार्यक्रम पाहायला मिळणार आहे. अगदी काही क्षणातच आपल्याला आकडे पाहायला मिळणार आहे, आपल्या नवऱ्याचे आकडे तुटण्यात येणार आहे. हर्षसागर चिपळूणकर चिपळूण, हर्षसागर चिपळूणकर चिपळूण 101 रुपयाची देणगी आलेली आहे. धन्यवाद. देणगी आलेली आहे. धन्यवाद. तसंच श्री विनायक यशवंत जाधव, श्री विनायक यशवंत जाधव आपले त्रिशूर यांच्याकडून 101 रुपयाची देणगी आलेली आहे. धन्यवाद. सगळं त्यांनी आपल्या पावत्या घेऊन जायचं. रामचंद्र घारे जर कुठे असते तर त्यांनी माईकची संपर्क साधायचं. रामचंद्र घारे स्त्रियांची दोषण नागरीमध्ये आणि त्यांची पावती घेऊन जायचं. Thank you.
ठिकाणी गर्दी करू नये आणि शूटिंग मोबाईल शूटिंग करण्याचा कोणी प्रयत्न करू नये आणि असं पद्धतीने आम्हाला कोणी सहकार्य करायचं आहे। कामाशिवाय ज्यांचं फक्त त्या ठिकाणी जे मानकरी आहेत आणि ज्यांचं काम आहे त्या ठिकाणी त्या लोकांनाही फक्त आग्रह उघडायच्या कार्यक्रम जायचंय। बाकी ज्यांनी लांबूनच हा कार्यक्रम बघायचा आहे आणि प्रत्यक्षात शूटिंग मात्र कोणी करू नका ही तुम्हाला आग्रहाची विनंती आहे। फोटो करता है शूटिंग करता है चला जरा मागे यहाँ सहकार्य कर आप लोग विनंती के लिए कि कोई हेलो बोट पंढरीच्या विठोबाची कृपा बोट पंढरीच्या विठोबाची कृपा हे दौतर तांडेल विश्वास गोपाळ पावसकर हे दौतर तांडेल विश्वास गोपाळ पावसकर हे दौतर यांच्याकडे 500 रुपयाची देणगी आहे दिली धन्यवाद। तसंच मित्रांनो आता मागल्या टोपलीचा कार्यक्रम लगेच काही क्षणात चालू होत आहे। सजावट करण्यासाठी ज्या ज्या लोकांनी मेहनत घेतली त्यांचे मला जे आपण नावं वाचून दाखवलेले आहेत
त्याही सगळ्यांच्या दिवसाच्या वतीनं आम्ही आभार मानतो, त्याचं स्वागत करतो. दरवर्षी अशाच प्रकारची आम्हाला आराध फुलांची आराध सजावट पाहायला मिळेल अशी मी नवऱ्याच्या प्रार्थना करतो. सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? पाहिलात ना किती म्हणजे अगदी भयानक अशी प्रथा होती. म्हणजे आपण एखादा नवस बोललो तर तो नवस फेडण्यासाठी आपल्या शरीराला अक्षरशः ते जे आटे असतात लोखंडाचे ते टोचले जातात आणि मग त्याच्याने तो पूर्ण राऊंड मारला जातो आणि इतकी सगळी लोक पाहायला असतात. तुम्ही पूर्ण व्हिडिओमध्ये स्टार्ट टू एंड बघितलं असेल. तर स्पेशली हा व्हिडिओ मी यासाठी पोस्ट करते की आमच्या दापोली तालुक्यामध्ये ही प्रथा नाही आहे. तर आत्ताच गुहागरमध्ये काही दिवसापूर्वी नरवण गावामध्ये प्रथा झाली होती आणि आता हे दुसऱ्या गावातील आपण प्रथा बघितली. आणि याला एक सायंटिफिक रिझन पण आहे, म्हणजे जे लोक हे आपल्याला आटे टोचून घेतात ना त्यांचा दिवसभर उपवास असतो आणि कारण त्यांनी नवस बोललेलं असतं तर ते सोडायचं असतं, तर त्यामुळे त्यांना ते दुखत नाही असं म्हणतात. तर स्पेशली मला त्यांना सुद्धा विचारायचं होतं की त्यांना दुखतं की नाही, पण इतकी जास्त गर्दी की आपल्याला ते बाईट्स त्यांचा नाही घेता आला. पण स्पेशली ज्यांच्याकडे ही प्रथा नाही आहे त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा. कमेंटमध्ये आपला अभिप्राय कळवा की तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ. लवकरच आपण असे वेगवेगळे व्हिडिओ आपल्या कोकणकडल्या सुद्धा चॅनलवरती घेऊन येत राहू. तर जसं आतापर्यंत प्रेम करते असंच पुढे देखील प्रेम करूया. भेटूया लवकरच. धन्यवाद.